नमस्कार ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्रप्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते गेल्या काही दिवसापासून आपण अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत अष्टक वर्ग हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपविभाग आहे अष्टक वर्गासह वैदिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असला म्हणजे फलकथनामध्ये बऱ्यापैकी अचूकता साधता येते किंवा आपण जे फलकथन करतोय ते योग्य आहे याचं मार्गदर्शन आपल्याला अष्टक वर्गातून प्राप्त होतं मागील भागात आपण उदाहरण म्हणजे एका जातकाच्या सर्वाष्टक वर्गाच्या चौकटीवरून त्याचा संपूर्ण आयुष्याचं भविष्य जाणून घेतलं मात्र जातकाचं तेवढ्यावर समाधान होत नाही त्यांचा नेहमीचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो की एखादी घटना घडेल तर ती केव्हा घडेल घटनेचा काळ ओळखण्यासाठी आपल्याकडे वैदिक ज्योतिषशास्त्रात दोन महत्त्वपूर्ण विभाग येतात एक म्हणजे गोचर आणि दुसरं म्हणजे महादशा होय गोचर म्हणजे आजची ग्रहस्थिती म्हणजे गोचरचा उपयोग करून आजची ग्रहस्थिती आजचा काळ जातकासाठी कसा असेल हे आपण समजून घेऊ शकतो कारण आजचा माझा दिवस कसा आहे येणारा माझा महिना कसा राहील किंबहुना येणारं वर्ष कसं आहे ते माझ्यासाठी फायदेशीर राहील की नुकसानकारक राहील हे माहीत असल्यास त्यानुसार जातक त्यांच्या कार्याची आखणी करीत असतात कोणतं कार्य केव्हा केल्यास के जास्त उपयुक्त ठरेल हा त्यांचा त्यामागील मुख्य उद्देश असतो गोचर मात्र आपल्या वैदिक पद्धतीप्रमाणे समजून घेताना बऱ्यापैकी कठीण असा भाग आहे बराच किचकट खूप नियम पाळून आपण फलाकडे पोहोचत असतो मात्र अष्टक वर्गात जसं आपण पाहिलं की सर्व भविष्य हे अंकावर आधारित आहे त्यात अंक हे बदलत नाहीत दोन म्हणजे दोनच आणि पाच म्हणजे पाचच असतात त्यामुळे गोचरचे देखील ठोस उत्तर अष्टकवर्गात आपल्याला मिळू शकतं ते कसं पाहिजे आहे हे आज आपण समजून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला जातकाचं अष्टक वर्ग सर्व भिन्नाष्टक वर्ग लागते आजच्या या गोचरची कुंडली लागेल आणि जातकाची मूळ कुंडली लग्न कुंडली लागेल म्हणजे कोणता ग्रह हा पत्रिकेतील कोणत्या स्थानाचा भावेश आहे आज तो गोचरने कोणत्या स्थानातून प्रवास करीत आहे तसेच अष्टक वर्गातील त्याची स्थिती काय सांगत आहे त्यानुसार आपण त्याचं फल शोधणार आहोत गोचर कसं पाहावं हा देखील अभ्यासकाकडून येणारा एक मुख्य प्रश्न असतो गोचरमध्ये कोणत्या ग्रहाला महत्व द्यावं आणि त्याचं गोचर, गोचर कसं तपासावं असे सगळे प्रश्न जातकांना अभ्यासकांना मोठ्या प्रमाणावर पडत असतात त्यामुळे त्याचा आपण आता सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉज डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा गोचर पाहताना सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतो तो लग्नेश मागच्याच भागात उदाहरण म्हणून आपण जी कुंडली घेतली होती तीच कुंडली आपण आताही घेतोय ही कन्या लग्नाची कुंडली आहे त्यामुळे या कुंडलीचा लग्नेश बुध हा ग्रह होतो बुध हा ग्रह गोचरने आज मिथून राशीतून प्रवास करीत आहे अभ्यासासाठी म्हणून तुम्ही आजची कुंडली काढून घ्या सगळ्यांना कळावं म्हणून मी एक जून दोन हजार वीसची कुंडली गोचरसाठी घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही जर एक जूनची कुंडली समोर घेतली तर तुमच्या ते पटकन लक्षात येऊ शकेल जातकाची मूळ लग्न कुंडली आजची गोचर कुंडली या दोघांचं कॉम्बिनेशन आणि भिन्नाष्टक वर्ग अष्टक वर्ग याद्वारे जातकाला त्याचं प्राप्त होणारं फळ या गोष्टी आपल्याला शोधावयाच्या आहेत यात आपण सर्वप्रथम महत्व देतो ते लग्नेशाला लग्नेश असलेला बुध मिथून राशीतून म्हणजे पत्रिकेतील स्थानातून प्रवास करीत आहे आज त्याचे दहा अंश आहे आज म्हणजे एक जून दोन हजार वीस रोजी आजच्या कुंडलीत बुध हा ग्रह दहा अंशाने मिथून राशीतून प्रवास करीत आहे आता प्रश्न असा उभा राहतो की या प्रवासाचा या गोचरचा प्रभाव जातकावर कसा पडेल हे समजून घेण्यासाठी आपल्याला जातकाचं भिन्नाष्टक वर्गातील बुध ग्रहाचं भिन्नाष्टक बघावं लागेल तुम्हाला स्क्रीनवर बुधग्रहाचं बिन्नाष्टक दिसत असेल आता बुध ग्रहाने मिथून राशीला किती गुण दिलेले आहेत हे आपल्याला यातून बघावयाचे आहे त्याचं उत्तर आहे की बुध ग्रहाने मिथून राशीला चार गुण दिलेला आहे हे गुण दिलेले आहेत शनी महाराजांनी त्यानंतर शुक्राने बुधाने आणि लग्नाने गुण दिलेला आहे लग्नेश आणि लग्न जेव्हा एखाद्या स्थानाला गुण देतो त्यावेळी ती एक महत्वपूर्ण गोष्ट असते लग्नेश गुण देतोय याचा अर्थ असा होतो की जातकाला त्याच्या व्यवसायात एखादी अग्रेसिव्ह भूमिका घेणार आहे महत्वाचं कार्य पार पडणार आहे सोबतच लग्नस्थान गुण देत आहे याचा अर्थ जातकाला ते कार्य मनापासून आवडणार मात्र फक्त चार गुण बुधाने मिथुन राशीला म्हणजे जातकाच्या दशम स्थानाला दिलेले आहेत खर तर जेव्हा शनी महाराज किंवा मंगळाचे चार गुण असतात तेव्हा त्याला भक्कम स्थिती आपण मानतो मात्र बुधासारखा ग्रह ज्याच्याकडे एकूण चौपन्न गुण आहेत त्यापैकी जर चार गुण एखाद्या स्थानाला देतो तेव्हा ती एक सामान्य स्थिती असते म्हणजे तिला आपण चांगली किंवा भक्कम अशी स्थिती म्हणू शकत नाही याचा अर्थ बुधाचे गोचर जेव्हा मिथुनेतीन जाईल तेव्हा जातकाला व्यवसायाच्या संदर्भात सामान्य फळं प्राप्त होतील असं असलं तरी याच बुधाने लाभस्थानाला सात गुण दिलेले आहेत याचा अर्थ बुधाचं गोचर मिथून जेव्हा कर्क राशीत जाईल तेव्हा बुधाने तिथे सात बिंदू दिलेले असल्यामुळे ते गोचर जातकासाठी आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत लाभदायक ठरेल हे झालं लग्नेशाच्या बाबतीत लग्नेशानंतर महत्वपूर्ण ठरतो तो राशी स्वामी ही मेष राशीची पत्रिका आहे त्यामुळे आपल्याला दुसरं महत्त्वपूर्ण पाहावं लागेल ते मंगळाचं राशी स्वामी म्हणजे जातकाचं मन होय एखाद्या घटनेचा थेट प्रभाव किंवा परिणाम होतो तो मनावर त्यामुळे राशी स्वामीचं गोचर हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं आजच्या आपल्या कुंडलीत एक जूनच्या कुंडलीत मंगळ हा ग्रह कुंभ राशीतून प्रवास करतोय तिथे तो अठरा अंशावर आहे मंगळाने कुंभराशीला सहा गुण दिलेले आहेत आणि आता त्याची जी कक्षा सुरू आहे ती बुधग्रहाची कक्षा सुरू आहे तिथे देखील गुण मिळालेले आहेत म्हणजे मंगळ जेव्हा राशीतून प्रवास करतो तेव्हा शनी महाराज आणि शुक्र हे दोन ग्रह सोडल्यास बाकीच्या सहा ग्रहांना त्याचा तो प्रवास आवडतो त्या सहा ग्रहांनी त्याला गुण दिलेले आहेत त्यामुळे मंगळ जोपर्यंत कुंभ राशीत राहील तो काळ जातकासाठी अत्यंत उत्तम असणार आहे आर्थिक लाभ मिळवून देणार आहे त्याचं कारण म्हणजे कुंभरास ही त्याच्या अर्थ त्रिकोणात येते कुंभेतून जेव्हा मंगळ मीनराशीत प्रवेश करेल तेव्हा तिथे फक्त दोन गुण आहे म्हणजे तिथे बऱ्यापैकी नुकसान जातकाचं होऊ शकतं कारण मंगळ हा त्याचा राशी स्वामी देखील आहे यानंतर महत्वपूर्ण ठरतो तो महादशानाथ जातकाला आता राहूची महादशा सुरू आहे अष्टक वर्गात सात ग्रह आणि लग्नस्थान अशा आठच ग्रहांचा विचार केला जातो राहू केतू यांच्या अष्टक वर्गात विचार घेतले जात नाही असं असलं तरी शनी महाराजांचे बिंदू किंवा गुण हे राहूचे देखील धरले जातात कारण शनि सम राहू आणि मंगळ सम केतू असं मानलं जातं त्यामुळे शनी महाराजांचे जे बिंदू आहेत ते राहूचे मोजले जातील त्यानुसार राहू आता मिथुन राशीत आहे आणि तिथे शनि महाराजांना पाच गुण मिळालेले आहेत त्यामुळे राहूचा हा दीड वर्षाचा प्रवास जातकासाठी अत्यंत उत्तम ठरणार जातकाच्या पत्रिकेत राहू दशम स्थानातून प्रवास करीत आहे आणि तिथे शनी महाराजांनी पाच गुण दिलेले आहे परिणामी हे गोचर जातकासाठी लाभदायक ठरेल यानंतर महत्वपूर्ण ठरतो म्हणजे आंतरदशानाथ एक जूनच्या पत्रिकेत अंतर्दशानाथ असलेला शुक्र हा वृषभ राशीत आहे वृषभ राशीला शुक्राकडून सात गुण मिळालेले आहे म्हणजे फक्त रवी सोडल्यास सर्व ग्रहांनी गुण दिलेले आहेत त्यामुळे शुक्राचं हे गोचर जातकाला अत्यंत लाभदायक ठरेल भाग्यदायक ठरेल कारण शुक्र हा या पत्रिकेचा भाग्येश आहे त्यामुळे जातकाला व्यवसायात एखादं महत्त्वपूर्ण कार्य करायचं असेल किंवा व्यवसायासंबंधी एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणारा आहे आंतरदशानंतर महत्त्वपूर्ण गोचर ठरतं ते सगळ्यात दीर्घ काळ घेणाऱ्या शनी महाराजांचं कारण आपल्याला माहिती आहे शनी महाराज एका राशीमध्ये अडीच वर्ष असतात म्हणजे शनी महाराजांच्या गोचरचा प्रभाव जातकावर अडीच वर्ष असतो या जातकाच्या पत्रिकेत शनी महाराज पंचमेश आणि षष्टेश आहे आता आपल्याला माहीतच आहे की शनी महाराजांचं हे गोचर मकर राशीतून सुरू आहे एक जून रोजी शनी महाराज मकर राशीत सात अंश आणि सव्वीस कला असं त्यांचं गोचर सुरू आहे आणि साडेसात अंशाला ते तिसऱ्या कक्षेत जातील म्हणजे आता ते गुरु महाराजांच्या कक्षेतून गोचर करीत आहेत कक्षा हा विषय आपण मागच्याच भागात अभ्यासलेला आहे हे समजण्यासाठी तुम्हाला जर काही अडचण येत असतील तर मागच्या भागातील कक्षा हा विषय तुम्ही एकदा पुन्हा अभ्यासून घ्यावा कारण अष्टक वर्गामध्ये कक्षा खूप महत्वपूर्ण विषय आहे त्यानुसार मकर राशीत शनी महाराजांना फक्त दोन गुण मिळालेले आहेत त्यामुळे हे गोचर जातकाला फारस लाभदायक जाणार नाही हे दोन गुण दिलेले आहेत शनी महाराज आणि गुरु महाराजांनी आणि आज गुरु महाराजांच्या कक्षेतून शनी महाराजांचं गोचर सुरू आहे त्यामुळे जोपर्यंत शनी महाराज सात अंश आणि तीस कलांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हा काळ जातकासाठी लाभदायक असेल मात्र त्यानंतर हे गोचर जातकासाठी त्रासदायक ठरू शकतं आता शनी महाराजांचे गोचर सात अंश सव्वीस कलावर सुरू आहे शनी महाराजानंतर महत्त्वपूर्ण ग्रह म्हणजे गुरु होय गुरु महाराज या पत्रिकेचे चतुर्थेश आणि सप्तमेश आहेत तीस जूनपर्यंत गुरु महाराज हे मकर राशीतून प्रवास करीत आहेत त्यानंतर ते पुन्हा धनुराशीत येतील मकर राशीला गुरु महाराजांच्या गोचरचे चार गुण आहेत आणि धनु राशीला पाच गुण आहेत म्हणजे तीस जूनपर्यंतच्या काळापेक्षा एक जुलैच्या काळापासून जातकाला गुरु महाराजांचं सहकार्य वाढणार आहे त्यामुळे एक जुलैपासून जातकाला कौटुंबिक सौख्य वास्तुसौख्य आणि किंवा सप्तम स्थान हे व्यवसायाचं स्थान देखील मानलं जातं त्या दृष्टीने गुरु महाराजांचं धनुराशीतील गोचर हे जातकाला लाभदायक ठरेल कारण तिथे पाच गुण मिळालेले आहेत हे गुण गुरु महाराजांनी स्वतः दिलेले आहेत त्याशिवाय रवी बुध चंद्र आणि लग्न अशा पाच ग्रहांनी गुण दिलेले आहे त्यामुळे ते गोचर जातकासाठी लाभदायक ठरेल एकंदरीत आपण जातकाची पत्रिका मूळ लग्नपत्रिका आणि आजचं गोचर अष्टक वर्गाच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे याचा आपण सखोल अभ असा अभ्यास करावा म्हणजे कोणत्याही दिवशी कोणत्या जा ही जातकाची पत्रिका तुमच्यासमोर असली तरी अष्टक वर्गाच्या माध्यमातून जातकाला कोणत्या ग्रहांचं सहकार्य आहे आणि कोणत्या ग्रहांचं सहकार्य नाही तसेच ज्या ग्रहांचं सहकार्य आहे ते पत्रिकेतील कोणत्या स्थानाचं भावेशत्व त्यांच्याकडे आहे ते तुम्ही अगदी सहज ओळखू शकाल आणि जातकाला योग्य ते अचूक असं फलकथन करू शकाल हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया वर्गाच्या या मालिकेतून अजून काही विविध विषयांचा आपण अभ्यास करणार आहोत हा अभ्यास करीत असताना विविध पत्रिका डोळ्यासमोर ठेवू आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला तसेच आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा ची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभम होतो